नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला टोमॅटो भेंडी दाखवणार आहे. एकदम सोपी पद्धत पण खायला एकदम टेस्टी अशी. तर भेंडी अगोदर स्वच्छ धुवून नंतर अशी कट करून घेतलेली आहे आणि चाळणीवर ठेवलेली आहे. थोडंसं वाटण भरून घ्यायचं. कोथिंबीर, सुकं खोबरं घेतलेलं आहे, लसूण आणि अद्रकीचा थोडा तुकडा घेतलेला आहे. मिक्सरला बारीक करून घेऊ. भांड्यामध्ये थोडंसं तेल, यामध्ये भेंडी टाकायची. गॅस चाट मोठी ठेवून काही सेकंदाची भेंडी परतून घ्यायची. भेंडी परतून झालेली काढून घे. तेल टाकायचं. इथं कांदा किसून घेतलेला, त्याला परतून घ्यायचं. गॅसच्याच गरजेनुसार कमी जास्त करायची. कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा. इथं कांदा व्यवस्थित परतवलं गेलेलं आहे. गॅसच्याच कमीच करायचं. आता एक मोठा टोमॅटो किसून घेतलेला, यामध्ये टाकायचं. हे जे वाटण बनवलेलं टाकायचं वाटण, ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं. वाटण जे बनवलेलं आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं. गरजेनुसार गॅसच्याच कमी जास्त करायची. परतवत असताना याच्यामध्ये हळद, घरगुती मसाला व्यवस्थित असं परतून घ्यायचं. तो व्यवस्थित असं परतून झालेलं, बाजूनी तेल सुटलेलं आहे, खमंग असा सुगंध सुटलेला आहे. यामध्ये आता ही तेलात परतून घेतलेली भेंडी टाकायची. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. एकदा वाटण परतवलं गेल्यानंतर गॅसच्याच कमीच ठेवायचे का. यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही. पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ, मीठ टाकल्यानंतरही थोडंसं मिक्स करून घ्यायचं. फक्त 2 मिनटं मंदाचे ठेवायचं झाकून. 2 मिनटं झालेले गॅस बंद करायचा. यावर बारीक कट केलेली कोथिंबीर. छान अशी भाजी तयार झालेली आहे, मसालेदार अशी भेंडीची भाजी. भेंडी तुम्ही नेहमीच बनवत असताल, पण या पद्धतीने नक्कीच बनवून पहा. कसे झाले तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरच्या बाकी रेसिपीजही पहा. आवडल्या तर त्यांनाही लाईक करा.